हिंगोली इसापूर धरणाच्या पानलोट क्षेत्रात पडलेल्या पावसामुळे पाणी पातळीत वाढ झाली आहे. इसापूर धरणात 91.43% एवढा पाणी साठा जमा झालाय. त्यामुळे धरणाचे 2 वक्राकार दरवाजे आता उघडण्यात आले. त्यातून 1295 क्युसेक इतक्या वेगाने पैनगंगेच्या पात्रात पाण्याचा विसर्ग सुरू आहे. प्रशासकीय स्तरावरून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला. बघूया पावसाच्या इतर बातम्या. जळगाव जिल्ह्यातील यावल तालुक्यात मोर धरण पूर्ण भरलंय, त्यामुळे मोर धरण आता ओसंडून वाहू लागलंय. सातपुड्याच्या पर्वतरांगांमध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे धरण ओव्हरफ्लो झालंय. या निसर्गरम्य दृश्य पाहण्यासाठी आता पर्यटक देखील गर्दी करतात. मात्र धरण परिसर क्षेत्रात पर्यटकांना शासनाच्या वतीनं बंदी घालण्यात आली आहे, त्यामुळे परिसरात शांतता पाहायला मिळतीय. नाशिक जिल्ह्यातील मुसळधार पावसामुळे अनेक रस्ते वाहून गेलेत. गिरणारा, दुगाव, वाडगाव, शिव असे अनेक रस्ते गेल्या आठवड्यात पावसामुळे वाहून गेलेत. कसबेवाडीकडून वाडगावला जाणारा रस्ता देखील गायब आहे. या रस्त्यावरून ये जा करणारे शाळकरी विद्यार्थी आणि नागरिक आता जीव धोक्यात घालून प्रवास करतात. वर्धा जिल्ह्यात गेल्या 10 दिवसांपासून मुसळधार पाऊस झालाय. अशातच जिल्ह्यातले 84 पूल वाहून गेले. मात्र वर्ध्याच्या शिवाजी चौक ते पावडे चौक या रस्त्यावर पावसाळ्यात सिमेंट रस्त्यावर डांबरची डागडुजी करण्यात आली आहे. याला जवळपास 25 लाख रुपयांचा खर्च आल्याचं बोललं जात आहे. मात्र 5 दिवसात 25 लाखांचं डांबरच वाहून गेल्यानं नगरपालिकेच्या कामावर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. गोंदिया जिल्ह्यात आज पहाटेच्या सुमारास धुक्याची चादर पसरलेली पाहायला मिळाली. सततच्या पावसामुळे निसर्गाचा अद्भुत देखावा पाहायला मिळाला. धुक्यामुळे वातावरणात आल्हाददायक गारवा देखील निर्माण झाला होता. नागरिक या थंड गारव्याचा मनमुराद आनंद लुटत होते. पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या जुन्नर तालुक्यातल्या इंगळून परिसरात निसर्ग सौंदर्य बहरलं. पावसाच्या विश्रांतीनंतर जुन्नरच्या निसर्ग सौंदर्यात आणखीनच भर पडली आहे. इंगळूळच्या उंच डोंगर कड्यावरून वाहणारे पांढरे शुभ्र धबधबे, धुक्याची चादर, हिरवागार निसर्ग आणि डोंगर कड्यावर दाटून आलेले ढग हे सारं काही पाहण्यासाठी पर्यटक देखील आता इथं गर्दी करू लागले. अमरावतीतल्या वरुड तालुक्यातील झुंज धबधबा पर्यटकांसाठी बंद करण्यात आलाय. दमदार पावसामुळे वर्धा नदी दुथडी भरून वाहू लागली आहे, त्यामुळे झुंज धबधबाही प्रवाहित झालाय. गेल्या वर्षी याच ठिकाणी बोट उलटून 11 जणांचा मृत्यू झाला होता. खबरदारीचा उपाय म्हणून हा धबधबा आता पोलिसांनी प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित केला आहे.